शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून वाळूची चोरी करत वाळू माफिया जोमात तर प्रशासन मात्र कोमात अशीच परिस्थिती तालुक्यात आहे दुधना नदीपात्रातून दिवसा रात्री काजळी रोहिणा गट नंबर चौतीस डिग्रस खुर्द गट नंबर चोवीस राजवाडी राजा खादगाव आदी इतरही ठिकाणहून वाळूची चोरी करून वाळू माफिया सुसाट आहेत मात्र एकीकडे गोरगरीब लोकांना चढ्या दराने बांधकामासाठी वाळू विकत घ्यावी लागत असून नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे सदरील वाळू चोरी शाळा बसण्याची मागणी नागरिकांमधून होत असून दुधना नदी पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत आहे